पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आता उमेदवारांची चर्चा सुरू झाली. पहिला गण जो नमला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांनी भारती कांबळी यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली, म्हणजे विजया म्हात्रे या निवडणुकीला उभ्या राहणार आहे. जिजाऊ पार्टीतर्फे कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तसे अनेक उमेदवार आता या मतदारसंघामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. ही जी उमेदवारांची जी संख्या आहे ही 10 आसपास जाईल. म्हणजे अजून महायुतीने उमेदवार जाहीर केलेला नसला तरी राजेंद्र गावित यांचं नाव चर्चेत आहे. आणि आज मशाल स्टुडिओमध्ये भारत आदिवासी पार्टीचे मोहन गुहे हे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. गुहेजी नमस्कार. आत्तापर्यंत आपण या पार्टीकडनं किती वेळा निवडणुका लढवल्यात? सर ही माझी फर्स्ट टाइम आहे या पार्टीकडनं. हा नाही पण तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा निवडणुका लढवल्या. सर दोन माझ्या अपक्ष निवडणूक लढवल्या. दोन वेळा अपक्ष विधानसभा. हो आणि एकदा पक्षाकडून. कोणता पक्ष होता? भारत पीपल पार्टी हा एक पक्ष होता आणि बसपाकडून एकदा होतो आणि वंचितकडे मी होतो. वंचितकडून उमेदवार होते. हो हो. आतापर्यंत किती वेळा? तीन वेळा विधानसभा. चार वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा. लोकसभा कधी लढवली होती? वंचितकडूनच. कधी? 9 2009 4 लढवल्या नव्हत्या, 9 पासून मी लढवतो आणि आता ही पुन्हा लढवणार आहात. हो हो. आता ही कोणत्या पार्टीकडनं लढवणार? भारत आदिवासी पार्टी. भारत आदिवासी पार्टी. ही भारत आदिवासी पार्टी कुठे आहे नेमकी? सर भारत आदिवासी पार्टी आपल्या शेजारच्या 8 राज्यामध्ये आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूपर्यंत पोहोचलेली आहे. या पार्टीचं वैशिष्ट्य असं की या प्रत्येक राज्यातील 2-3 आपले आदिवासी नेते एकत्र येऊन त्यांनी समविचार केला आणि त्यांनी आपली पण पार्टी का नसावी म्हणून पार्टी स्थापन केलेली आहे. आणि याच्यात 4 आमदार आहेत, 1 MP आहे आणि राजस्थानमध्ये 3 राजस्थानमध्ये आहेत. हा आणि 1 MP मध्य प्रदेश मध्ये. हो म्हणजे आदिवासी बांधवांची एक स्वतंत्र पार्टी आहे. हा पण आदिवासी बांधवांची स्वतंत्र पार्टी आहे तरी सुद्धा त्या पार्टीमधनं आदिवासी बांधव न लढता आदिवासी समाज जो आहे हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे. हो वेगवेगळ्या संघटना त्यांच्या स्थापना. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये 48 आदिवासी बांधवांच्या संघटना आहेत. अशी एकच संघटना का नाही होऊ शकत? तर त्याचे मताधिकार आहेत, मतांतर आहेत, कोणाचे विचार आहेत, कोणाचं शिक्षण आहे ते आपल्या ठाम मुद्द्यावर येऊ शकत नाही. मी पालघरचं व्यक्ती असं सांगेल की ज्या पालघरमध्ये काही म्हणजे 11 जे प्रमुख घटक आहेत म्हणजे जमाती आहेत. कोणत्या कोणत्या आदिवासी? म्हणजे मल्हारकोळी, कोकणा, वारली, कटाकोर, मळ ठाकूर किंवा गोंड किंवा बाहेर राज्यातून आलेले गोंड समाज हे सर्व इथे नाव स्थानिक झालेले आहेत. त्यांचा जो हे 48 गट झालेला आहे ते एकत्र येऊ इच्छित नाही आणि तिथे ठळक मोजकेच नाही. तसं बाहेर राज्यामध्ये जर राजस्थान पकडलं तिथे गोंड समाज, मानचे, लोणचे हे 3 समाज आहेत. त्यामुळे पटकन आणि मोठ्या प्रमाणात संख्या ते भिलांची संख्या आहे म्हणून ते पटकन संघटन करू शकले. गुजरातमध्ये पण गुजराती आहेत ते पण पटकन संघटन करू शकले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर ह्या 45 जमातीपैकी 15 जमाती आहेत तर इथे पटकन संघटन होणं. नाही पालघर तो विचार. पालघर जिल्ह्यामध्ये 48 संघटना आहेत तर ह्या संघटना एकत्र काय येत नाही? एकत्र येऊन एक संघटन का होत? त्याने आजपर्यंत प्रयत्नच केलेला नाही. तसा नेता भेटला नाही. कसं आम्ही पक्ष काढतो, आम्ही पार्टी काढतो, तुम्ही आमच्या ठाम उभा राहा. त्यामुळे ते आज अपक्ष उभारण्याचा प्रयत्न करतात. तर भविष्यामध्ये ह्या पार्टीचा एक तरी किंवा खासदार महाराष्ट्रात निवडून आला तिकडे ते येणारच आहे. सर रोज साहेब ह्याची गॅरंटी आहे. तिकडनं 4 जरी गेले तर 8 किंवा 9 लोकसभेला खासदार या भारत पार्टीत जाऊ शकतात. भारत आदिवासी पार्टी. भारत आदिवासी पार्टीत जाऊ शकतात. आणि जर पालघरच्या लोकांनी फक्त आपण आदिवासी म्हणून एकत्र येऊन आदिवासी एकत्र येऊन जर मतदान केलं फक्त आदिवासी काही न पाहता रिद्धी सीट सर निघून जाऊ शकते. तुम्ही निवडून येऊ शकता? हो सर. कारण इथे चालणार आहे ते पक्ष आणि पैसा. आज यावेळी जर लोकांनी पैसा नाही पाहिला आणि समाज पाहिला समाजाला प्राधान्य दिलं तर समाज इथे जिंकू शकतो. नाही पण आदिवासी समाजाचे इतर पक्षातही आदिवासीच आहेत ना. इतर पक्षांमधून जे लढलेले उभे राहणारे आहेत शिवसेनेतून भारती कांबळी आहे, तिकडे राजेंद्र हे पण आदिवासीच आहेत ना. त्यांनी तुम्हालाच का मतदान द्यावं? आदिवासी पार्टी म्हणून सर. आदिवासी पार्टी म्हणून बरोबर आहे. आदिवासी बांधवांची एक स्वतंत्र पार्टी आहे. येस. सगळ्या आदिवासी याच्या अगोदर सर पर्याय नव्हता. ते कुठेतरी विखुरले गेले होते. पण त्याला आम्ही आता एक पर्याय देत आहोत की भारत आदिवासी पार्टी हा आपला पर्याय आहे.
हे आपण भारतभर फिरवून चालवणार आहोत. त्या अनुषंगाने विचार केला की आपली पार्टी आहे किंवा आपलं मोहनगू आहे, त्यानं त्या अनुषंगाने विचार केला. घराघरात एका लोकांनी जरी थोडस कलाटणी मारली तसं इथे तसं होऊ शकत. पण 48 संघटना ज्या आदिवासी बांधवांच्या या जिल्ह्यामध्ये आहेत त्याही उमेदवार उभा करतायत, तर तिथे त्यांनी प्रस्ताव मी ठेवला होता. तुम्ही स्वतः तिकीट मागितलं होतं? नाही, मी माझे तिकीट ऑलरेडी आहे. मला तिकीट मानलं होतं, मला मिळणार होतं, मी प्रयत्न केला होता. मी गेले 3 महिने त्याच्या मागे आहो. जानेवारी पासून त्याच्या मी कंटिन्यू त्याच्या संपर्कात आहे. त्याने माझी फाईल नेली, त्यांनी सर्वे केला, त्याने चॉईस केलं मला आणि मला तिकीट कन्फर्म केली. त्याने असा प्रस्ताव ठेवला की बाबा या 48 लोकांना की जर तुम्ही सौर मिळून जर भारत आदिवासी पार्टीला जर तुम्ही सपोर्ट करताय तर आपलं नाव पण होतंय आणि आपल्या याच्यामध्ये एकी दिसते की पालघरच्या आदिवासी लोकांनी आदिवासी पार्टीला सहकार्य केलं, सपोर्ट केल्यामुळे तिथे माणूस निवडून गेला म्हणजे एकी दाखवण्यासाठी हे उपयोग पडणार आहे. 48 संघटना ज्या आहेत त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा असं नव्हतं म्हणणं. तुम्ही ज्या पक्षातून उभे आहात त्या पक्षाला आणि तुम्हाला म्हणजे मोहन गोयल यांना या 48 आदिवासी बांधवांच्या संघटनेने पाठिंबा द्यावा असं तुमचं म्हणणं आहे? हो, आणि तसं मी 3 स्पष्टच केलेलं आहे. ती कोणा म्हणाले का विचार कर, पण बोलू नाही, बोल मिठ्ठा मी कट्टर आहे, आदिवासी लोक आहेत, माझा पुढे मग तडा जाईल माझ्या विश्वासाला. पुढच्या जी मला आहेत म्हणजे माझे सिनियर किंवा माझे वरिष्ठ आहेत पक्ष पार्टीचे लोक आहेत तिथे मला माझा तडा जाईल. तुम्ही मला इथे सहकार्य कमी प्रमाणात केलं, येऊ नाय हा नशिबाचा भाग, तर माझी इज्जत जी आहे ती म्हणजे 8 राज्यांमध्ये समान राहील. आणि मी तुमचं ऐकून इथे काहीतरी गडबड केली तर मी फक्त पालघर पुरता राहील आणि तुम्ही मला कधी फेकून दिलं असं सांगताय. पण ते तुम्हाला पाठिंबा देतील का? तुम्हाला काय वाटतंय? सर देतील सर, अंतर्गत ते लोक आहेत, काही लोक आहेत समोर देत नाही, देतील असं मला वाटतं की त्यांचा उमेदवार उभा राहील. त्यांचं चाललेलं आहे सर, तो ठरलेलं नाही. ते म्हणतात की 1-2 पटापट मिटिंग घेऊया, कारण त्या 48 संघटनेमधला मी पण एक सदस्य आहे. तुम्ही सदस्य आहेत? हो, माझं पण नाव आहे. ज्या समाजात मी प्रतिनिधी करतोय त्या समाज मी आहे. तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत? तर मी मल्हार कोळी समाज आहे. मल्हार कोळी, मल्हार कोळी लोक तुम्हाला मतदान करतात. तुम्ही शिक्षण किती झालं? सर बी ए बी एड झालेलं आहे. बी एड शिक्षक हो, आणि हिंदी विषय घेऊन 12वीला पॉलिटिक्स विषय होता, हिंदी सब्जेक्ट घेऊन आणि इंग्लिश मिडियम मधून माझं शिक्षण झालेलं आहे. इंग्लिश मिडियम मधून? हो, लास्टची परीक्षा जी होती माझी बी एडची ती इंग्लिश मिडियम दिलेली, म्हणून मला हिंदी मराठी आणि चांगली आपल्या भाषेवर प्रवृत्त करता येईल आणि कोणत्या विषयावर मला बोलता येईल. सर तर मी शिक्षणाचा वापर करतोय आणि जी मी निवडणूक राहिलोय आता ह्याचा म्हणजे एक राखीव सीट आहे सर. राखीव सीट कुणी पण दावा करावा, राखीव आहे ते आपल्यासाठी आहे. आदिवासी मी राखीव ठेवलेले तुम्ही सर्वांनी जरी किंवा ज्यांना वाटतं मला निवडणूक उभा राहते सर्वांनी उभा राहावा असं मी पंजलमत म्हणतो, कारण राखीव जागा असल्यामुळे आपण हक्क करायचं आहे. हे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे, नाही तर आपण हक्क नसता संविधानाने राखीव जागा नसत्या, SST नसत्या, तर आपण कोणत्याही प्रकारची डेअरिंग किंवा जी असते आपण मी केली नसते. बरोबर, तर त्या संविधानाच्या अनुषंगाने मी हे माझी राखीव जागा असल्यामुळे मी आम्ही फॉर्म भरत आहे. आदिवासी असल्यामुळे मी हा निवडणूक उभा राहत आहे. निवडणूक लढवण्याचा नेमका उद्देश काय? कारण प्रत्येक निवडणूक तुम्ही लढवताय, आतापर्यंत पंचायत समितीची निवडणूक पण तुम्ही लढवले, हो विधानसभा लढवले, खासदारकी लढवले, निवडणूक लढवण्याचा उद्देश काय नेमका? एक तर निवडणूक जिंकायची माझी इच्छा आहे सर, प्रबल इच्छा आहे. हा, ती कोणती पण असू दे सर, मी जे आपल्या ग्रामपंचायत काय सरपंचसाठी माझ्या मी स्वतःच्या मुलीला उभं केलं होतं, तिथे पण आपण अजमान बघूया. जिल्हा परिषद माझ्या आजबवलेलं नाही, पण मी पुढील जी कोणती निवडणूक लढवेल मरता मरता तरी एक तरी निवडणूक जिंकणार, मरता मरता तरी एक तरी निवडणूक जिंकण्याचं तुमचं स्वप्न आहे. यावेळेस तुम्ही जिंकाल का लोकसभेला? सर पूर्ण सर समाजावर डिपेंड आहे. कोणत्या समाजावर? पूर्ण सॉरी पालघरमध्ये जो समाज आहे ना, 45 जमाती त्या सर्व आहेत इथे सर. त्या लोकांनी जर ठरवलं बाबा यावेळेस आपल्याला पर्याय आहे, भारत आदिवासी पार्टी आहे, त्याचा बाबा उमेदवार मोहन गोयल आहे, त्यांना वाटलं तर पार्टी चांगली आहे. मोहन गोयल काय बाबा आहे चांगला आहे का नाही त्याला माहिती नाही, पण पार्टी आपली आहे, तर पार्टी आपली म्हणून त्याने मतदान केलं तसं इथे होऊ शकतो. तुम्ही जिंकू शकता? हो, पार्टी जिंकू. किती मतं मिळतील तुम्हाला असा अंदाज वाटतो? त्यांनी मतं नाही दिली तर तुम्हाला किती किती मतं? तरी पण मी 1.5 लाख पर्यंत जाईल सर. मी माझं डिपॉझिट जप्त करून देऊन देणार देणार नाही. डिपॉझिट जप्त होणार नाही सर. 1.5 लाख मध्ये तुम्हाला कोणाची मिळतील सर? जी आहेत मी माझ्या पहिल्या कुटुंबाला प्रधान देईल. हा, जे गुहे कुटुंब आहेत ती आम्ही सर 70,000 पर्यंत आमची लोकसंख्या आहे. पूर्ण गुहे 70,000 आहेत? हा, काही मोठे झालेले आहेत तेही माझ्याकडे आहेत आणि त्यांचे नातेवाईक, त्यांचे जावे, त्यांची मेहणी आणि माझी मेहणी किंवा माझे संबंधित लोक आहेत
यांचे नातं होतं पुढचं मॅच टॅली करून त्याचं मी ग्रेट मांडलेलं आहे. 1.5 लाख मिळेल. दीड हा ते डिपॉझिट जाणार नाही. आणि जे काही लोक अजून असतील ते माझ्याबरोबर आता दलित पॅन्थर पण आहे, बहुजन पॅन्थरवाले आहेत, बहुजन पॅन्थर हा सैनिक समाज पार्टीवाले आहेत, सबका विकास पार्टी हे सहकार्य करणार आहेत. 7.5 तालुक्यातील युवक जो वर्ग आहे, युवक वर्ग तोही सर आपल्याकडे म्हणजे आकर्षित झालेला आहे सर. याच्या अनुषंगाने जे तरुण मतं, आमची मतं आणि त्यांनी दिलेली मतं नाही, चेंजिंग मतं सर, वेळेवर चेंजिंग होतं. अरे जाऊ द्या, दोन नाही हे तर नाही बरं, कोण नाही बरं, बाबा म्हणून गेला द्या, असं झालं तर सर आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो सर कॉम्पिटिशन. तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे सर? केलेली सर. हो. कोणते मुद्दे आहेत प्रचाराचे? प्रचार सर म्हणजे एवढेच माणूस बघा, जर कामं झालेली आहेत नाही बघा, कुणी काम नाही केली ते बघा. गेले तरी 30 वर्ष, मला तर 50-53 वर्ष चालू आहे. जेव्हा समज झाली, जेव्हा मी फिरायला लागलो, तेव्हापासून मी समस्या तीच बघतोय. कोणी सोडवलेलं नाही, रस्ते तसेच आहेत. बांधकरचा रस्ता वगैरे तर आम्ही कोणी सांगतोय फोनवर पूर्ण टाकलेला आहे. आणि जी आपली जी सध्याची चाललेली एखादी पॉलिसी, दर 5 वर्षांनी रस्त्यावर खडी पडते. का पडते? डांबरच का नाही पडत? परमनंट का होत नाही? बरोबर. दुसरं पाण्याचा प्रश्न राहिला, धरण वगैरे आपल्या चोहोबाजूला आहेत आणि आपले जवळचे लोक गढूळ पाणी पितात, अशुद्ध पाणी पितात, तिथे आपण हात पण धुवू शकत नाही, असं पाणी पितात, त्याचा समस्येसाठी काय करू शकतो सर? जे धरणं बांधतात, पण धरणाचं पाणी कुठे जाते? शहरामध्ये. पण शहरात जाताना आता ते जल योजना वर झालेले आहे, कशा प्रकारे आणि किती प्रमाणात राबवतात त्याचा काही आपल्याला अजून त्याची माहिती नाही. पण आपण त्या धरणाचं जर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जर पोहोचवलं तर घराघरामध्ये सर पाणी जाऊ शकतं, निश्चित जाऊ शकतं सर. ज्यावेळी ठाम भूमिका सगळे जे आदिवासी बांधवांचे प्रश्न आहेत ते सोडवणार असं तुमचं? हो सर. जरी मला त्याच्यामध्ये सर काही प्रश्न मला माहित नसेल, तू काय माझे समाज बांधव आहेत, सिनियर आहेत, सल्लागार आहेत, चाहते आहेत, सर्व समाजाचे माझे सर आहेत. बरोबर. कदाचित तुम्हाला पण मी सांगितलं सल्ला मागेल की मी सल्लागार माझ्या, त्या सल्ल्याने घेऊन कोणती कामं पुढे काय कशी करता येईल ते करू शकतो. आणि संसद भवन मध्ये सर निश्चित आवाज उठू शकतो सर. संसदेमध्ये जाऊन तुम्ही आवाज उठवला प्रश्नावर? हो सर, नक्की सर. प्रेक्षक, मोहन गुहे हे पालघर जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. ते प्रत्येक निवडणूक ते सातत्याने लढवतात आणि आता त्यांनी सांगितलं की मला एकतरी निवडणूक जिंकण्याची इच्छा आहे. ते चांगले शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, इंग्रजी हिंदी या भाषांवर प्रभुत्व आहे, त्याच माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ते भारत आदिवासी पार्टी या आदिवासी बांधवांच्या पार्टीमधनं ते पालघर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांची इच्छा आहे की सर्व आदिवासी बांधवांनी मला मतदान करावं, म्हणजे मी निवडून येईन आणि संसदेमध्ये आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवेन.